नमस्कार, नीलम्स किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण अगदी पारंपरिक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे खमंग आणि खुसखुशीत कापण्या। आषाढ महिना सुरू होतोय आणि या महिन्यात सगळ्यांच्या घरी आवर्जून बनवल्या जातात, पण कधीतरी त्या कमी गोड होतात, कधी जास्त गोड होतात किंवा त्या वातड होतात। तर अगदी खमंग आणि खुसखुशीत कापण्यांसाठी अचूक प्रमाण कसं घ्यायचं ते आज आपण इथे बघूया। तर सुरुवातीला एका पातेल्यामध्ये घेऊया एक वाटी गूळ। गूळ बारीक चिरायचा आहे आणि मग तो वाटीने मोजून घ्यायचा आहे। आता यामध्ये त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी घालायचं आणि आता हे गॅसवर ठेवून याच्यातील गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। याप्रमाणे गूळ वितळवून गाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये काही इम्प्युरिटी असेल तर निघून जाईल। परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आणि यामध्येच दोन मोठे चमचे बेसन घालायचे आहे। बेसनामुळे कापण्या खुसखुशीत होतात। आणि आता यामध्ये पाव चमचा मीठ घालायचे। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं की त्याची चव खूप छान येते। आणि यात अर्धा चमचा बडीशेप खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घातली। हे सर्व जिन्नस कोरडे मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपण दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं। यामुळे कापण्या खुसखुशीत होण्यासाठी मदत होते। हे चमच्याने मिक्स करून घेऊ। तेल गरम असल्यामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते। हे तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं की तयार गुळाचं पाणी वापरून हे पीठ मळून घ्यायचं आहे। शक्यतो बाहेरचं पाणी वापरायचं नाही, याच पाण्यामध्ये हे पीठ घट्ट मळून घ्यावे। याप्रमाणे हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मुरत ठेवू। 10 मिनिटांनी अजून एकदा याला एकसारखं मळून घेऊ आणि आता याच्यातील थोडंसं पीठ घेऊन याचा मऊसर असा उवळा बनवून घ्यायचा आणि याला लाटून घ्यायचं आहे। शक्यतो याला पीठ किंवा तेल लावावं लागत नाही, पण जर गरज भासलीच तर अगदी थोडंसं तेल लावून लाटावे। असं थोडं लाटून झालं की यावर खसखस पेरून घ्यावी आणि नंतर बेलन फिरवून लाटून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये खसखस सुटलीच जाणार नाही। दुसऱ्या बाजूनी खसखस पेरून यावर बेलन फिरवून घ्यावे। खसखसमुळे कापण्यात दिसायला छान दिसतात आणि चवसुद्धा मस्त लागते। साधारण या जाडीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। आता कटरच्या साह्याने याला कट करून घेऊयात। मी या डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेले आहेत। याचप्रमाणे सर्व कापण्या मी बनवून घेते। याप्रमाणे सर्व कापण्या इथे बनवून तयार झाल्या, तळून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलं, ते हलकंसं गरम झालं की यामध्ये जितक्या येतील तेवढ्या कापण्या घालाव्यात आणि झाऱ्याने याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे सर्व बाजूनी याला एकसारखा असा कलर येईल। गॅसची फ्लेम लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची, कारण हाय फ्लेमवर कापण्यांचा कलर पटकन चेंज होतो आणि कापण्या आतून कच्च्या राहतात आणि नंतर त्या खूप चिवट होतात। त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवूनच कापण्या तळून घ्याव्या। असा कलर आला की याला आपण काढून घेऊ। याचप्रमाणे दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊ। तर तुम्ही पण या आषाढामध्ये ही पौष्टिक आणि खमंग कापण्याची रेसिपी जरूर ट्राय करा। कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।